वाळू माफियांनी महिला खा निरीक्षकाला केली मारहाण। बिहारची राजधानी पाटणामध्ये वाळू माफियांची दहशत पाहायला मिळाली। वाळू माफियांना ना पोलिसांचा धाक आहे ना कायद्याचा धाक। भर दिवसा वाळू माफियांनी खान खात्याच्या महिला निरीक्षकाला ओढून मारहाण केली। पोलिसांसह खान अधिकारी तपास करत होते। ट्रक रस्त्याच्या कडेला थांबून त्यांची तपासणी केली जात होती तेव्हा स्थानिक वाळू माफिया जमावाच्या रूपात येऊन खनिकर विभागाच्या पथकावर दगड काठ्याने हल्ला करतात। वाळू माफियांच्या दहशतीपुढे खाकी हादरत होती। वाळू माफिया लोकांना भडकावत खान खात्याच्या अधिकाऱ्यांना लाठा दगड्यांनी मारहाण करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे। दरम्यान महिला खान निरीक्षक या लोकांमध्ये अडकतात। पांढरा शर्ट घातलेला एक कामगार त्यांना वाचण्यासाठी आत येतो, मात्र त्याच्यावरही सातत्याने दगड काठ्याने हल्ला होत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पोलीस धावताना दिसत आहेत। जिल्हा खनिकर विभाग आणि स्थानिक पोलिसांनी बिहटा पोलीस स्टेशन हद्दीतील पारेव वाळू घाटावर वाळू ओव्हरलोडिंग संदर्भात छापा टाकला होता। दरम्यान समाजकंटक आणि ट्रक चालकांकडून शासकीय कामात अडथळा निर्माण झाला होता। राजेश कुमार पाटणा पश्चिम शहराचे SP म्हणाले, जमावाने जिल्हा खनिकर्म विभागाचे पदाधिकारी व महिला निरीक्षक यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये 2 महिला निरीक्षक आणि 1 जिल्हा खनिकर्म अधिकारी जखमी झाले आहेत। सध्या या प्रसंगी कारवाई करताना पोलिसांनी घटनास्थळावरून 44 जणांना अटक केली आहे। राजधानी पाटणा लगतच्या बिहटा पोलीस स्टेशन हद्दीतील पारेव सोन बाळूघाट येथे वाळू ओव्हरलोडिंगवर छापा टाकण्यासाठी पोहोचलेल्या जिल्हा खनिकर्म विभागावर वाळू माफियाने ट्रक चालकांनी हल्ला केला आहे। या हल्ल्यात जिल्हा खनिकर्म अधिकारी कुमार गौरव, महिला खनिकर्म निरीक्षक अम्या, महिला खनिकर्म निरीक्षक फरहीन आणि खान खात्याचे अनेक कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, पाटणा, बिहार।